कलर्स मराठीवरील राजा राणीची ग जोडी या मालिकेत संजू तिच्या परीक्षेसाठी जाताना रणजितचा छोटा ऍक्सिडेंट होतो, त्यामुळे संजूला परीक्षेला पोहोचायला उशीर होतो. पण रणजित तिला त्याच जखमी अवस्थेत परीक्षा केंद्रात पोहोचवतो. संजू अजून 10 मिनिटं बाकी आहेत, चल मी सोडतो तुला. बस गाडीवर. नाही संजू गाडीवर बस. तुमचं दुःख हे बघ, माझ्यामुळे जर तुझी परीक्षा बुडली ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. बस गाडीवर. अहो दुखतंय ना, मी तुम्हाला अजून पण सांगते ऐका की माझं, मी जाईन तिच्या सोबत. जा, अजून 1 मिनिट उरलाय तुझ्याकडे. पण तुमचा हात. संजू काही झालेलं नाही माझ्या हाताला. आहो पण. नको काळजी करूस, वेळ नको वाया घालूस. आहो पण. संजू हे बघ, याच हाताने एक दिवस सल्यूट करायचंय तुला. छान पेपर सोडव. जा. तर इथे राजश्री आणि दादासाहेब रणजितचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे संजू परीक्षेला जाऊ शकली नाही असं समजून खुश होतात. पण रणजित त्यांचा गैरसमज दूर करतो. काय घडणार आजच्या भागात बघूया त्याची एक झलक. तुमच्या लक्षात आलंय का, या सगळ्यामुळं ती पोरगी परीक्षेला नाही जाऊ शकली. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय वहिनी साहेब. रणजित भाऊजी तुम्ही. रणजितरा तुमचा तर अपघात झाला होता ना. मी सुखरूप आहे. आणि वहिनी साहेब, संजूची स्वप्न सुद्धा ठीक आहे. तिला आत्ताच एक्झाम हॉलला सोडून आलोय. आणि यापुढे एकच सांगेन, संजू आणि तिच्या स्वप्नांच्या आड कोणी आलं तर मी मध्ये उभा आहे. संजू आणि तिच्या करिअरच्या आड मी कोणालाही येऊ देणार नाही. संजू पोलीस ऑफिसर होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ. रणजित संजूची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला कशी मदत करे हे बघण्यासाठी नक्की पहा राजा राणीची ग जोडी सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि बूट ॲपवर कधीही. मराठी टेलिव्हिजनच्या बातम्या अपडेटसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी शोबर्स.